नमस्कार, मैं सुवर्णा महा मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतल्या मुंबईशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये आपण बघूयात। रशिया आणि युक्रेन हाच विषय सध्या आपण सगळीकडे ऐकतो आहोत, पाहतो आहोत, वाचतो आहोत। रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे। भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांना, म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना खार्किव खाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे खार्किवमध्ये जर कोणी अडकलेलं असेल तर त्यांनी लवकरात लवकर तिथून बाहेर पडावं अशा सूचना केल्या गेल्या आहेत। मात्र आता आम्ही तुम्हाला थेट नेतोय खार्किवमध्ये। ठाण्याचा एक विद्यार्थी नितीश कुमार सध्या खार्किवमध्ये अडकलेला आहे। खार्किवमध्ये सातत्यानं रशियाकडून हल्ले केले जात आहेत। अनेक भारतीय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन आलेला दिवस पुढे ढकलत आहेत। युद्धजन्य परिस्थितीतून नितीश कुमार आणि भारतीय विद्यार्थी कसे आज बाहेर पडले, मात्र खार्किव स्थानकावर गेल्यानंतर त्यांना एका वेगळ्याच अनुभवाला सामोरं जावं लागलं। कहाँ पे हो और क्या परिस्थिति है? कभी आपको बोला था कि ये सिटी छोड़ना है और अभी क्या परिस्थिति है? जी, अभी हम लोग ट्रेन लेने आज का दिन से बोलूं, ऐसा दिन मैंने आज तक कभी नहीं देखा था। आज हम लोग सारे इंडियन स्टूडेंट्स आज जैसे हमारे काउंटर्स थे एम्बेसी, जब से कोई कोई एडवाइजरी नहीं आती थी खार्किव को लेकर, तो आज रिक्स लेकर खार्किव से सुरक्षित नहीं था तो रिक्स लेकर हमने हमारे 600 स्टूडेंट्स 400 स्टूडेंट्स आज यहाँ गए, वो स्टेशन गए। पहली ट्रेन जो थी वो आई, लेकिन किसी को बोर्ड करने नहीं दिया गया। दूसरी ट्रेन जब आई तो उसमें सिर्फ यूक्रेनियन लोग को जाने दिया जाता था, इंडियंस लोग को मारा गया वहाँ पे, स्टूडेंट्स को मारा गया, लड़कियों का गला दबाया गया। जब हम स्टेशन पे पहुंचे थे उस टाइम 3 रॉकेट मिसाइल अटैक हुए थे। हम सारे मेट्रो में भागे थे उस टाइम पे, माहौल बिल्कुल ठीक नहीं था। गोलियां भी चली थी रेलवे स्टेशन पे और डर का माहौल था, सारे लोग रो भी रहे थे। और फिर उसके बाद अचानक से हम मेट्रो में चले, एक एडवाइजरी आती है कि खार्किव इज नॉट सेफ फॉर स्टूडेंट्स, दे शुड लीव अर्जेंटली एंड रीच द बॉर्डर पिसोचनी। तो अभी हम पिसो हम आप टैक्सी नहीं मिल रही थी और अभी जैसे चल एक ही रास्ता था तो दो रास्ते चल के आए तो टैक्सी ढूंढे। हमने चलने का निर्णय लिया क्योंकि टैक्सी नहीं मिली, हमने सोचा कि बीच में प्रयास करते रहेंगे और टैक्सी मिली किसी तरह, उसे मनाया गया। मैंने उसे कहा मैं उसमें $100 दूंगा, $200 दूंगा, भैया ने यहाँ तक कि कहा उसे अपना लैपटॉप मैकबुक अपना फोन सारा चीजें दे देना, बस तुम्हें पहुँचा दे सेफली। उसने हमें क्योंकि यहाँ पर सर 3:30 के बाद शूट थोड़ा गाँव जैसा एरिया यहाँ पहुँच गए हैं, लेकिन पता नहीं कहाँ जाना है। क्या अभी वहाँ पे सेफ है? यहाँ वहाँ पे सेफ है? वहाँ पे बॉम्बिंग वगैरह हो रहा है? नहीं, इस गांव में सेफ है, इस गांव में सेफ है सर, लेकिन जब रास्ते से आ रहे थे तब काफी बॉम्बिंग हो रही थी, बिल्डिंग वगैरह उड़ भी चुकी, काफी 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 बॉम्बिंग हुई थी। हम इनफैक्ट बाहर निकले थे उस टाइम ऊपर से फाइटर जेट गया था जिसने एक बहुत भयंकर मिसाइल अटैक किया था। अभी आपको पहुंचने के लिए कितना टाइम है और आपके साथ अभी कौन कौन है, कितने जन है? सर अभी हमें छुपना है सर, हम कहाँ छुपे, आवाज आ रही है। पहुंचना बंकर सर, अभी मेरा बैटरी 3% बचा हुआ है सर, मैं आपसे ज्यादा बात ओके 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 नितेश ओके ओके नितेश ओके ओके टेक केयर। सोचे कि चले 11 बजे, तो 11 बजे बच्चे जो है ट्रेन आई वहाँ पहुँचे, फिर वही दशा हो गई, बच्चों को मारना खदेड़ना, फिर वो लोग चले गए। तब तक जो है वहाँ धमाका हुआ, 2-3 धमाका हुआ, तो बच्चे बाजू में ही मेट्रो स्टेशन है उसके अंदर चले गए। अंदर जाने के बाद से बच्चे वहाँ थे, तब तक भारत सरकार के दूतावास से इस खबर मिली कि भाई आप लोग 9 बजे तक जो है यूक्रेन खार्किव छोड़ दीजिए। अभी बच्चे काफ़ी परेशान हो गए, 9 बजे तक यूक्रेन छेड़ना मामूली बात तो नहीं है ना, 4 घंटे का सफ़र नहीं है सर, ईस्ट और वेस्ट दो है, तो हम लोगों के बच्चे जो है ईस्ट में रहते हैं और सरकार ने जो भी अपना बाधा था वो वेस्ट में बनाया था। रशिया ने नाटोला सज्जड इशारा दिलेला आहे। युक्रेनला युद्ध सामुग्री पुरवू नका असा पुन्हा एकदा इशारा देण्यात आलाय।
या आधी सुद्धा नाटोला सज्जड इशारा रशियाने दिला होता आणि पुन्हा एकदा नाटोला इशारा दिलेला आहे की तुम्ही युक्रेनला मदत करू नका, युद्ध सामुग्री पुरवू नका. रशियानं नाटोला ही धमकीच दिली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. जर युद्ध सामुग्री पुरवली, हत्यारं पुरवलीत तर परिणाम भोगावे लागतील असं रशियानं नाटोला सांगितलेलं आहे. रशियानं ही थेट धमकीच नाटोला दिलेली आहे, जर युक्रेनला मदत केली, युद्ध सामुग्री पुरवली तर खूप मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. आता नाटो म्हणजे काय त्यावर नजर टाकूया. नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 1949 मध्ये नाटोची सुरुवात झाली. नाटो ही एक लष्करी संघटना आहे. 12 देशांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे. आता ते 12 देश कोणते त्यावर नजर टाकूया. अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम. सध्या नाटोची सदस्य संख्या 30 आहे. समान सुरक्षा धोरणावर काम करणं हा मुख्य उद्देश आहे नाटोचा. नाटो सदस्य देशावर हल्ला झाल्यास तो उर्वरित देशांवर हल्ला मानला जाईल. त्या देशाचं संरक्षण इतर देश करतील, म्हणजे एकत्र नाटो मिळून त्या देशाचं संरक्षण करतील. युद्धग्रस्त युक्रेनमधून अनेक भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशात आणण्यात आलं. युक्रेनमधून बाहेर पडताना या विद्यार्थ्यांसाठी तिरंगा झेंडा मदतीला आला. तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांचा युक्रेनमधून बाहेर पडतानाचा मार्ग सुकर झाला. तिरंग्यामुळे पाकिस्तानी विद्यार्थ्यांनाही युद्धग्रस्त भागातून बाहेर पडताना मदतच झाली असं अनेक विद्यार्थी सांगतात. युद्धग्रस्त भागात तिरंगा मदतीला. तिरंग्यामुळे मार्ग झाला सुकर. तिरंग्यामुळे भारतीय विद्यार्थी सुखरूप. युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी केलेला हा जयघोष, हा जयघोष आहे आपल्या मातृभूमीचा. आपल्या मातृभूमीत सुखरूप आणि सुरक्षित परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय. युद्धग्रस्त भागात देशापासून हजारो मैल दूर असताना या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला आला तो तमाम भारतीयांचा अभिमान असलेला तिरंगा. अनेक अडचणींचा डोंगर पार करत युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर पडत असताना या विद्यार्थ्यांनी तिरंग्याचा आसरा घेतला. युक्रेनची सीमा पार करून लगतच्या देशांमधील सीमांमध्ये प्रवेश करत असताना या विद्यार्थ्यांचा प्रवास आपल्या तिरंग्यामुळेच सुकर झाला. एक्चुअली हमारे जो फ्लैट है, फ्लैट के यहाँ पर आर्मी से हमारी ऐसी बात हुई थी, तो वो कह रहे थे कि आपका जो है इंडियन फ्लैग है और आप इंडियन हो तो आपको इतनी डरने की जरूरत नहीं है क्योंकि इंडिया रशिया का सब ठीक चीज़ है. तो हम लोग ने वैसी फटाफट फ्लैग अरेंजमेंट की और जैसी हमारी बस जैसी हुई तो हम लोग ने बस के सामने दो इंडियन फ्लैग प्रॉपर बिगेस्ट बड़े बड़े लगा दिए ताकि हमको फ्री क्लियरेंस मिले. और एक्चुअली वो काम किया क्योंकि इंडियन फ्लैग देखे लोगों ने देखा कि ये सब इंडियन बच्चे मेडिकल स्टूडेंट्स हैं तो उनको हमको अलाउंस मिलता है क्या. मैम वो फ्लैग मैंने अरेंज करा था. मैं भाग के जाके मार्केट गया, कलर स्प्रे लेके आया, फिर मैंने 6 कलर स्प्रे खरीदे, फिर मैं दूसरी दुकान पे गया, मैं कर्टन लेके आया, मैंने कर्टन काटा, फिर वो हैंड टू हैंड स्प्रे बनाया और वो मेरे पास वीडियो भी है. फिर हम जब घर से निकल रहे थे पूरी बस पे फ्लैग लगाए, फिर हमने नेशनल एंथम गाया, उसके बाद फिर हम निकले. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थीच नाही तर काही पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही तिरंग्याचा सहारा घेत आपापली सुटका करून घेतल्याची माहिती भारतीय विद्यार्थ्यांनी दिली. तो कहीं पर मैं पढ़ रही थी कि एक टर्किश बच्चे ने, एक पाकिस्तानी बच्चे ने, सबने भारत के झंडे पकड़ लिए थे ताकि उन्हें स्लेव उनको हेल्प मिल रही थी. मैम भारतीय झंडे झंडा काम आया. भारतीय झंडे और भारतीय दोनों काम आया. परदेशात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेक जण आपल्या मायभूमीला विसरतात, मात्र अडीअडचणीच्या क्षणी आपला देशच आपल्या मागे उभा राहतो याची प्रचितीच जणू युक्रेनच्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिरंग्याच्या रूपात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशियन सैन्यानं युक्रेनवर आज जोरदार हल्ला केलाय. रशियाच्या सैन्यानं युक्रेनच्या
खेरसोन या शहरावर ताबा मिळवलेला आहे, तर खार्किव आणि कियू मध्ये जोरदार धुमश्चक्री सध्या सुरू आहे. सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. खार्किवमधल्या मिलिटरी अकादमीवर रशियानं मिसाईल हल्ला केलाय. या हल्ल्यात अकादमीच्या इमारतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. युद्धाच्या 7व्या दिवशी रशियानं हल्ल्याची तीव्रता वाढवलेली आहे. रशियाचे युक्रेनवर चौफेर हल्ले. खेरसॉन शहरावर रशियाचा ताबा. खार्किवमध्येही रशियाचं सैन्य घुसलं. कीवमध्ये जोरदार धुमश्चक्री. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर 7व्या दिवशी रशियानं हल्ल्याचा जोर वाढवलाय. रशियानं सैन्याचा मोठा ताफा युक्रेनकडच्या शहराच्या दिशेनं मार्गाक्रमण करत असल्याचं मंगळवारी सॅटेलाइटच्या छायाचित्रातून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत आणि बुधवारी तेच पाहायला मिळालं. रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधल्या मोठ्या शहरांवर बॉम्बचा अक्षरशः वर्षाव केला. रशियानं केलेल्या या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनमधील शहरं अक्षरशः भाजून निघालेत. रशियानं केलेल्या मिसाईल हल्ल्यामुळे इमारती जमीनदोस्त झाल्यात. आगीच्या भल्या मोठ्या ज्वाळांचा वेढा अनेक ठिकाणी पडलाय. या हल्ल्यामुळे काही किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरून गेलाय. दक्षिण युक्रेनमधल्या खेरसॉन या शहरावर ताबा मिळवल्याचा दावा रशियाकडून केला जातोय. रशियानं केलेल्या हल्ल्यात खेरसॉन शहर उद्ध्वस्त झालं. खेरसॉन शहरातील एका इमारतीला बॉम्बनं लक्ष्य करण्यात आलं. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ समोर आलाय आणि यातूनच या युद्धाची दाहकता लक्षात येते. रशियन सैन्य युक्रेनच्या खार्किव शहरातही शिरल्याची माहिती आहे. खार्किवमधल्या मिलिटरी अकादमीवर रशियानं मिसाईलनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अकादमीच्या इमारतीचं मोठं नुकसान झालं. इमारतीचा बराचसा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. तर रशियानं त्यांचे पॅराट्रूपर खार्किवमध्ये उतरवलेत. एका रुग्णालयाला सुद्धा रशियाच्या सैन्यानं लक्ष्य केलं. खार्किवच्या रस्त्यावर युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये आमने सामनेची लढाई सुरू आहे. तर कीव या देशाच्या राजधानीत रशिया आणि युक्रेनच्या सैन्यात धुमश्चक्री सुरू आहे. युक्रेनमधल्या अनेक शहरी भागामध्ये बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक इमारती आग आणि धुरानं वेढल्या गेलेत. रशियानं केलेल्या हल्ल्यात इमारती आणि घरांचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे सगळीकडे ढिगारेच ढिगारे दिसत आहेत. रशियाचं सैन्य युक्रेनच्या महत्वाच्या शहरांकडे कूच करत असताना युक्रेनच्या सैन्याकडूनही रशियाच्या सैन्याला जोरदार प्रतिकार केला जातोय. युक्रेनकडे जाणाऱ्या रशियाच्या टँकच्या ताफ्याला युक्रेनकडून लक्ष्य करण्यात आलं. त्यात रशियाचे काही टँक उद्ध्वस्त झाले. दिवसेंदिवस या युद्धाची दाहकता वाढत चालली आहे आणि त्यामुळेच हे युद्ध नेमकं कोणत्या दिशेने जाणार याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचे मोठे आर्थिक परिणाम होत आहेत. जर युद्ध असं सुरू राहिलं तर भारताचा आर्थिक विकास दर हा कमी होण्याची शक्यता आहे. सोबतच इंधनाचे आणि खाद्यतेलाचे दर आसमानाला भिडतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचे CCIचे संचालक डॉक्टर नरेश बुडखे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. मसूद आहेत डॉक्टर नरेश बुडखे, अर्थतज्ञ आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, आता ज्या पद्धतीने ही सगळी अर्थव्यवस्था जर बघितली, कच्च्या इंधनाची अर्थव्यवस्था आहे, आज त्याचे दर आसमानाला टेकलेले आहे. रशियाकडून आपण, युक्रेनकडून आपण ज्या पद्धतीने CNG घेतो, PNG घेतो, आणि आता एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर आता संपूर्ण जगाने रशियावर बंदी घातलेली आहे, तर भारतावर कसे परिणाम होईल?
बरोबर आहे. खरं तर आता ह्याचा आपल्याला अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सगळी जागतिक इकॉनॉमी जी आहे, जागतिक अर्थव्यवस्थेची आहे, हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमकीच ती आता रुळावर आली होती. म्हणजे मागच्या महिन्याच्या आपण जर तुम्ही GST कलेक्शन बघितलं तर 1.5 लाख कोटीचं GST कलेक्शन झालं. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात असा होतो की इकॉनॉमी आपली रुळावर आलेली आहे आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मध्येच हा जो मोठा एक बॉम्ब आता पडलेला आहे इकॉनॉमीवरती, तो फार घातक बॉम्ब असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ऊर्जा क्षेत्रामध्ये रशिया हा जगाचा सर्वात जास्त मोठा देश आहे. तिथून सगळ्यात जास्त ऊर्जेचे म्हणजे ऑइल असेल, गॅस असेल, ह्या सगळे जे काही इंधनं असतील, हे सगळे इंधनाचे तिथून सप्लाय होत असतो, एक्सपोर्ट होत असतो. त्यापैकी इंडियासुद्धा, इंडियाचा जो काही ट्रेड आहे रशियासोबतचा, तो डिफिसिटचा ट्रेड आहे, म्हणजे तुटीचा आपला व्यापार आहे. त्याच्यामध्ये आपलं ऑइलचं इम्पोर्ट जास्त आहे आणि आपण त्यांना मशिनरी असेल, टेक्नॉलॉजी असेल, ह्याचा एक्सपोर्ट करतो. जरी आपला आंतरराष्ट्रीय व्यापार हा रशियासोबतचा फार थोडा असला, म्हणजे फार मोठा नाही, 2%पेक्षा कमी त्याचा आपला आहे, आणि तो साधारण जर आपण लिस्ट केली तर 25वा नंबर लागतो आपला ट्रेडमध्ये रशियाचा. पण त्याचा जसा परिणाम होणार नाही, एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीचा मात्र जागतिक इकॉनॉमी परिणाम होणार आणि त्यातून आपल्यावर परिणाम होणार आहे. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट विकास रावतसह प्रशांत रामदास, News18 लोकमत. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेन इथल्या युद्ध थांबावं आणि त्या ठिकाणी शांतता नोंदावी याकरता जगभरात वेगवेगळ्या प्रकारात प्रयत्न केले जात आहेत. मुंबईमध्ये सुद्धा बासरी वादकांना असाच संदेश बासरी वाजवून द्यायचा होता. या सगळ्याविषयी अधिक सांगत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशांमधील युद्ध थांबावं यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून या देशांमध्ये शांतता नांदावी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. आत्ता मी आहे मुंबईतील ॲशियाटिक लायब्ररी या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे बासरी वादक आहेत हे एक संदेश देत आहेत. बासरी वाजवून हा संदेश दिला जातोय की या देशांमध्ये शांतता जी आहे ती नांदावी, आणि मुंबईत हा एक अनोखा उपक्रम जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे. खरं तर आपण ह्या बासरी वादकांशी बोलणार आहोत, नेमका त्यांना काय संदेश द्यायचा आहे. खरं तर ह्या बासरी वाद्याच्या माध्यमातून या दोन्ही देशांमध्ये आणि जगामध्ये शांतता नांदावी अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी दिला जातो आहे, आणि आपण या बासरी वाद्यकांशी बोलणार आहोत. खरं तर हा एक अनोखा उपक्रम आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, काय संदेश आहे नेमका? संदेश आम्ही हा संगीताचा संदेश देतोय की संगीत एक मनाला शांती देते, तसं एक आणि भारताचं आपलं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या भारताच्या अमृतसव महोत्सवी आम्ही सर्वांसाठी एक शांततेचं आवाहन करतोय. रशिया युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबावं ही आमची सर्व बासरीवादकांची इच्छा आहे, आणि त्यासाठी आम्ही ह्या आमच्या बासरीच्या माध्यमातून प्रार्थना करतोय आणि संगीतमय एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. एक आमचा छोटासा खारीचा वाटा तुम्ही म्हणू शकताय की या संगीताच्या स्वरांनी एक ज्या पद्धतीने वातावरण आता प्रफुल्लित होतो, फ्रेश होतो, शांत होतं, तसं जगामध्ये सगळीकडेच असं वातावरण शांत झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू, पहा फक्त News18 लोकमत महामुंबई. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभेमध्ये भाजपकडून निषेध फलकांचा पेहराव करत आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात 3,800 कोटींच्या खर्चाचा हिशोब मिळाला नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेकदा प्रश्न भाजपनं उपस्थित केलेले आहेत. दरम्यान सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं मिळून अनेक प्रस्ताव बहुमताच्या जोरावर पास करून घेतले असा आरोप भाजपनं केलाय. महानगरपालिकेतल्या करदात्यांवर सतत आणि सातत्याने पडतोय याला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे, आणि आता तर तपास यंत्रणांनीच काही गोष्टी समोर आणायला सुरुवात केलेली आहे, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा आजचा हा गणवेश हा त्याचं द्योतक आहे की मुंबई महानगरपालिकेतल्या करदात्यांचा प्रश्न पैसा हा भ्रष्टाचार होऊन अशा ठिकाणी जाऊ नये, त्याचे लाभार्थी कोण आहे ते मुंबईकरांच्या समोर यावं आणि या भ्रष्टाचाराला आळा बसावा, पायबंद बसावा, याच्यासाठी भारतीय जनता पक्ष सतत आणि सातत्याने प्रयत्नशील.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होते आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये झाल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला होता. मात्र ऐनवेळी हा निर्णय रद्द झाल्यामुळे विरोधकांना सरकारला घेण्याची आयतीच संधी मिळाली आहे. कोणकोणत्या मुद्द्यांवर हे अधिवेशन वादळी ठरू शकतं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. अधिवेशनाआधी विरोधक आक्रमक, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अधिवेशन ठरणार वादळी, आक्रमक विरोधकांना सरकार थोपावणार, पुन्हा रंगणार भाजपा विरुद्ध शिवसेना सामना. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही तासच उरलेत. अधिवेशनात सरकारची कोंडी कशी करायची यावर भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत चहापानावर बहिष्काराची घोषणा केली. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरनं ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू न देण्याचा आक्रमक पवित्रा भाजपच्या नेत्यांनी घेतलाय. देशावर कधी घडलं नाही की पोलीस कस्टडीमध्ये गेल्यानंतर देखील मंत्री पदावर व्यक्ती कायम आहे. एक प्रकारे राज्य घटनेचा अवमान हे सरकार या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत की नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरनं विरोधक आक्रमक जरी झाले असले तरीही सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. काहीही झालं तरीही नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतलेली आहे. विरोधकांकडनं सरकारची कोणकोणत्या मुद्द्यांवरती कशी कशी कोंडी होऊ शकते यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, एसटी कर्मचाऱ्यांचा लांबलेला संप, आरोग्य विभाग आणि टीईटी परीक्षांमधला घोळ, शेतकऱ्यांची वीजतोडणी, मुंबईत पुन्हा खंडित झालेला वीज पुरवठा. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणं अपेक्षित आहे. पहिल्यांदाच ही निवडणूक आवाजी मतदानानं होणार आहे. गेल्या काही अधिवेशनातली राज्यपालांची भूमिका पाहता या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक होईल की नाही याबाबत साशंकताच आहे. केंद्राकडून राज्याला जीएसटीचं 30,000 कोटी रुपयांचं येणं बाकी आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अर्थसंकल्प मांडताना सत्ताधाऱ्यांच्या नाकी 9 येणार आहेत जे विरोधकांच्याच पथ्यावर पडेल. त्यामुळे अधिवेशनातल्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या खडाजंगीमुळे हे अधिवेशन सुद्धा वादळी ठरेल यात काही शंका नाही. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आत्ता महामुंबईमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. News18Lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, म्हणजे ताज्या बातम्या तुम्हाला पोहोचत राहतील, तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील, तुम्ही त्या वाचू शकाल. इथेच थांबतोय. पहा फक्त News18Lokmat.